पक्ष प्रमुखांनी या शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आमचे संपर्क प्रमुख आदरणीय समाज कल्याण मंत्री आदरणीय बाबांनाना गोलप यांची निवड केली। त्याच वेळेस येथील सर्व 14 साखर सम्राटांना त्यांच्या पायाखालची भूमी पलटी झाली होती। त्याचं कारण असं आहे का बाबांनाना गोलप हे कडवट शिवसैनिक आहे, कारण ज्या बाबांनानी 25 वेळा आमदारकी लढलेले आहेत आणि समाज कल्याण मंत्री पद राहिलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगायचं मला एवढंच आहे की ज्या पक्षप्रमुखांनी मला ज्या विश्वासानं या उत्तरनगर जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख केलंय त्याचं छोटंसं एक उदाहरण तुम्हाला देतो। विनायकराव साहेबांनी मला 10 तारखेला मातोश्रीवर बोलवलं आणि 10 तारखेला मातोश्रीवर गेल्यानंतर आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलून माझ्याशी 12 ते 13 मिनिटाची चर्चा केली आणि त्या चर्चामध्ये मला त्यांनी असं सांगितलं का मुजीब, मी तुला आता उत्तरनगर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख करतो, तुझ्यावर पक्षाची मोठी जबाबदारी देतो, तू त्या जबाबदारीचं एक कसं पेलवतो, कसं काम करतो, कशी संघटना वाढवतो याचं बारीक लक्ष मी तुझ्यावर ठेवणार आहे। म्हणलं साहेब, हा मुजीब शेख 88 पासून या शिवसेनेत काम करतो, मी शाखा प्रमुख उपशहर प्रमुख अशा पायऱ्यावर चढत चढत आज या जिल्हा प्रमुख पदापर्यंत तुम्ही मला आणून ठेवलेलं आहे, तुमच्या विश्वासाला हा मुजीब शेख कदापि तडा आणणार नाही आणि या मुजीब शेख मध्ये गद्दारी हा विषय राहणार नाही। कारण ज्या तोलामोलानं प्रत्येक शिवसैनिक आपल्या घरदाराची रात रंगोळी काढून या पक्ष वाढवतो त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देणारा हा मुजीब शेख राहील। कारण अकोले तालुके हा मला फार तसा दूरचा नाही, कारण या अकोले तालुक्यामध्ये माझा सगळा मित्रपरिवार म्हणण्यापेक्षा माझं सगळं घर आहे। त्यामध्ये जुने जाणतार आमचे फापळे मामा असतील, माधवराव थिटमे असतील, आमचे मित्र जगदीश चौधरी साहेब असतील, डॉक्टर मोरे आमचे मेवणे ते असतील, माझा खास जवळचा मित्र महेश नवले असेल, असे सर्व पदाधिकारी आमच्या इथलं। कारण अकोले तालुक्यामध्ये असा एकही माणूस नाही की मी त्याच्याशी संपर्कात नाही। राहिला प्रश्न तुमच्या सुखादुःखाचा, मित्रांनो शिवसेना ही कुठली जातपात न बघता वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्यामध्ये 18 पकड जातीचे लोक त्यांच्या बरोबर होते, तसंच माननीय पक्षप्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी त्याच पद्धतीने या शिवसेनेची बांधणी केलेली आहे आणि त्या बांधणीतला हा मुस्लिम शिवसैनिक मी तुमच्या बरोबर अहोरात्रपणे आणि प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर मी राहील। ज्या ज्या वेळेस या मुजीब शेखची जिल्हा प्रमुख हा विषय सोडून द्या, कारण जिल्हा प्रमुख इथला प्रत्येक शिवसैनिक हा जिल्हा प्रमुख राहील, मी जिल्हा प्रमुख सारखा ऍटिट्यूड आणि गर्वाने राहणार नाही। एखादा शिवसैनिकांनी जरा मला फोन केला तो किती वाजता करू, माझा फोन बंद राहत नाही, कारण मी त्या गोष्टीतून मी सगळं इथपर्यंत आलेलो आहे। कारण शिवसेनेची तळमळ काय असती, शिवसेनेला काय पाहिजे, शिवसैनिकासाठी काय काम केलं पाहिजे, मित्रांनो आपलं जास्त शिवसेनेचे काम काय असतं, तहसील प्रांत पोलीस स्टेशन याच्या पलीकडे शिवसेने आपले शिवसैनिक कामच घेऊन येत नाही, पण त्यामुळे आपण ती प्रशासकीय यंत्रणा कशी चालवली गेली पाहिजे। प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपण आता विभाग पडू, जसे महेश रावनी चौधरी साहेबांनी, तालुका प्रमुख मोरेंनी आणि मोठेडकरांनी जे विषय जे मांडले ते आपण विभाग करू, कारण काय होईल कामाची वेगवेगळी प्रकारची विभाग जर नेमले गेले ना तर प्रत्येक कार्यकर्त्याला ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना ती अडचण येणार नाही। पोलीस स्टेशनचं काम असेल त्याच्यावर एक माणूस नेमू, प्रांत कार्यालयाचं काम असेल त्याच्यावर एक, तहसीलदारचं एक, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्या माणसा तिथं आपण नेमू, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं अडचण येणार नाही। कारण प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करताना माधवराव थिटमे असतील, आमचे मामा फापळे मामा आहेत, हे दांडगे अनुभव यांना, कारण आम्ही आणि मामा माधवराव तुम्ही असं समजू नका की मी जिल्हा प्रमुख आहे, तुमच्या हाताखाली आम्ही काम केलेलं आहे, आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो, तुमचे आम्ही कार्यकर्ते होतो। तर असं कधीही तुम्ही असं प्रत्येक शिवसैनिकांना कधी वाटवून देऊ नका का हे जिल्हा प्रमुख आहे आपण त्यांची कसं बोलायला पाहिजे। जिल्हा प्रमुख हा तुमचा खाली खुर्ची नाही लागत त्याला, मी वट्ट्यावर बसणारा माणूस आहे, तुम्ही जिथं जिथं हात द्याल तिथं तिथं हा मुजीब शेख तिथं येईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं
ज्या विश्वासाने उद्धव साहेबांनी त्याच्यानंतर विनायकराव साहेब आपल्या शिवसेनेचे जेवढे नेते असतील आमचे संपर्क प्रमुख बाबांना घोलप असतील ज्यांनी ज्या विश्वासाने मला जिल्हा प्रमुख पद हे दिलेलं आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला काम करून दाखवीन. मी आता जास्त काही बोलणार नाही कारण ही पत्रकार परिषद आपण फक्त शॉर्टमध्ये घेतलेली आहे. ज्या ज्या वेळेस बोलायचे मुद्दे येतील त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी आपण ते बोलू. आणि आपली शिवसेनेची तिथीप्रमाणे आपली शिवजयंती 10 तारखेला आहे. या 10 तारखेला या शिवजयंतीला मी इथं हजेरी लावणार आहे. महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी येणार आहे. आणि तुम्हाला मी कळकळीची अशी विनंती करेन का माझ्याकडे फक्त मुस्लिम म्हणून बघू नका, तर मी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा कळवत शिवसैनिक आहे. फक्त हे बघून माझ्याकडे बघा. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो, उद्धव साहेब ठाकरे यांचा जय असो, माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा जय असो. कारण ज्या अर्थाने आमच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी हजी साबीरबाई आपले मंत्री केलं होतं त्याच धर्तीवर हा मुजिब जिल्ह्यात करेल.